परंतु माहितीमध्ये जेव्हा ह्या सर्व युतीच्या चर्चा होतील त्या टायमाला आमची असलेली भूमिका, भाजपची असलेली भूमिका आणि अजितदादा राष्ट्रवादीची असलेली भूमिका काय आहेत आणि कसे जागा लढणार आहेत, हे सगळं चित्र हे त्या 15 दिवसात स्पष्ट होईल. मराठी माणसानं दिल्ली कधीच करण्याची संधी सोडली. सामनातून शरद पवारांनी हा आग्रह लिहिलेला आहे, जे आतापर्यंत शिवसेना लिहित होती सामनामध्ये, मात्र शरद पवारांनी आज सामनातून लिहिलेला आग्रह लिहित. तर त्यांनी नेमकं ही खंत बोलून दाखवली की कोणाकडे इशारा दिला, काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे ही भूमिका सर्वात प्रथम मांडली ती शिवसेना प्रमुखांनी. आणि तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा असा प्रसंग आला, मराठी माणूस महाराष्ट्राच्या तख्त्यावर बसतोय त्या त्या टायमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने तो कोणत्या पक्षाचा याचा कधीही विचार केला नाही आणि त्यांच्या पाळण्यामध्ये असलेलं पक्षाचं मत सुद्धा टाकलेलं आहे. मग ती राष्ट्रपतीची निवडणूक असो किंवा इतर कोणती निवडणूक असो, म्हणून भूमिका आमची स्पष्ट होती. परंतु आज जे आग्रह लेख लिहित आहेत तेच त्यावेळेला मागे सरकले होते. शरद पवार भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत, मराठी माणूस झाला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका होती. पण काँग्रेस समोर जे नाक रगडत होते त्याच लोकांनी अशा वेळेला माघार घेऊन आपली जी महाराष्ट्राकडे येण्याची संधी होती ती घालवलेली आहे. म्हणून ज्यांनी संधी घालवली तेच जर आज आग्रहलेख लिहित असेल, मला वाटतं हे दुर्दैव आहे. आज मोठा नेता आजही महाराष्ट्राचा पंतप्रधानच्या पदावर बसेल असं चित्र दिसत नाही, याला कारणीभूत हे सर्व मोठे नेते आहेत आणि त्यांच्याचमुळे हा ही सगळी पिछाड झालेली. तुम्ही म्हणता की जरांगीच्या मागण्या आहेत आरक्षणासंदर्भातल्या, त्यांचा तुम्ही पाठपुरावा करता, कामही चालू आहे, परंतु दुसरीकडे भाजपचे काही नेते आहेत की जरांगी पाठपुरावर टीका करताना दिसत आहेत. बघ, भाजपच्या काही नेत्यांनी जी काही टीका केलेली आहे त्यांची टीका करण्याचा सूर मी पाहिला आहे, परंतु ते त्यांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी काही बोलू नये या अशा अनुषंगाने त्याने केलेली ती टीका असावी. परंतु मला वाटतं आता ह्या अशा टीका टिप्पणी एकमेकावर केल्यामुळं खरा मुद्दा बाजूला राहतो. म्हणून ह्या सगळ्याच कोणत्याही म्हणजे जरांगे पाटीलना मी बोलण्याचा मला अधिकार नाही, परंतु पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगेल की आपण आता टीका थांबूया, आपण सकारात्मक पाऊल पुढे टाकू आणि योग्य तो निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा जनता निश्चित आपल्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहणारच आहे. कारण की जे 40 वर्षात दिलं नाही ते या सरकारने दिलंय हे प्रत्येक जण मान्य करतोय. म्हणून येणाऱ्या याच्यामध्ये जर कुणाला धोका असेल तर तो महाविकास आघाडीला आहे, आम्हाला नाही, आम्ही देणारे आहोत आणि देण्याचं ताकद आम्ही ठेवतोय, हे आमचं प्लस बाजू आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकार कारवाई केली, हैदराबादला जाऊन कुठपर्यंत काम आहे? आता हे सर्व काम चालू आहे, ऑन प्रोसेस आहे, प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट देता येणार नाही आपल्याला. परंतु तिथे काय मिळालंय त्याच्यावर असलेलं कमिटी असते, त्या कमिटीमध्ये त्याच्यावर सर्व साधक बाधक चर्चा होणे, त्याच्यावर निर्णय प्रक्रियेकडे येणे, त्या सगळे तपासणे, या सगळ्या बाबीला जो काही उशीर लागतोय आणि त्याचा अंतिम अहवाल ती कमिटी माननीय मुख्यमंत्र्याकडे सादर करेल तेव्हा निश्चित आपल्याला कळेल. आज त्याच्यामध्ये आम्ही कोणीही इंटरफेअर करत नाहीत. नितीश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खऱ्या अर्थानं हिंदुत्व सोडून इतरांची केलेली संगत, मग ते शरद पवारचे राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, हे सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही. आणि जे कधी काळी या सर्व गोष्टींना विरोध करत होते तेच आज पाकिस्तानचा झेंडा घेऊन जर रॅली काढत असेल तर त्यासाठी त्यांनी दिलेली ती उपमा आहे. आणि अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे की फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एफिडेव्हिट करायला सांगितलं होतं, ते असं म्हणतात. हे सगळं उशिरा झोपेतून उठणारे लोक आहेत, जेलमध्ये जाऊन किती दिवस झाले, आता यांना कळालं की आपल्याला त्या काळात कधीतरी असं सांगितलं होतं. म्हणून ह्या काही निवडणुकीच्या तोंडावर आपलं स्वतःचं वजन वाढवण्यासाठी किंवा मी इतरांवर काय उपकार केले दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही ज्या दिवशी तिथून जेलमधून बाहेर आले त्याच दिवशी जर हे बोलले असते तर त्याला महत्व प्राप्त झालं असतं, परंतु संधी येणारी संधी मिळवण्यासाठी हे बकवास वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. अब्दुल सत्तार यांना पालकमंत्रीपद मिळालं यावर आपलं मत काय? त्यावर काय मत असणार? अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले
नाही प्रश्न थोडा सिम्पल विचारला गेला, तुम्ही तुमची इच्छा काही लपून राहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आमचा विषय तिथं संपतो. नाही म्हणजे आपलं मंत्रिपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं. माझ्या मंत्रिपदाची चिंता करू नका, मी आता चांगला पॉवरफुल आहे आता सध्याला. म्हणून मला या मंत्रिपदाचा कधी निर्णय घ्यायचा, मंत्रिपद देणार का नाही, हा सर्व निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांवर सोडलेला आहे. म्हणून त्यांनी त्यांनी जे काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य. विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं आहे, विरोधी पक्षनेत्याचं असं म्हणणं आहे की हे सिल्लोड पाकिस्तान असं म्हणलं रावसाहेब दानवे आणि दुसरा अब्दुल सत्तार यांनी पण असं सांगितलं. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय बोललं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी काही विचार करून हा निर्णय घेतला असावा त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री हे आमचे मुख्य नेते असल्यामुळं त्यांचा निर्णय हा आम्हाला मान्य असतो. म्हणजे एक्झाम्पल ते आता असं म्हणणं आहे त्यांचं की दानवेंनी पाकिस्तानाचा उल्लेख सिल्लोडचा केला तरी पण सिल्लोडलाच पालक म्हणजे सिल्लोडच्या सत्तारांना पालकमंत्रीपद दिलं, मग भाजपच्या निष्ठावंतांना पक्षामध्ये काही मान सन्मान आहे की नाही? नाही, भाजपचा कार्यकर्ता असेल, सेनेचा कार्यकर्ता असेल, त्यांचा सन्मान हा कोणीही डावलू शकणार नाही. ते तेवढेच नेते आणि तेवढेच निष्ठावंत आहेत, त्यांच्याबद्दलची कोणीही गैरसमज पसरू नये, त्यांचा सन्मानाला कुठे ठेस पोहोचणार नाही याची जबाबदारी वरिष्ठ नेते जरूर घेतील. आणि या सगळ्या गोष्टीचा आणि त्याचा काही अर्थार्थ संबंध नाही. विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, माहितीचं काही ठरलंय का कोणी किती जागा लढवायचं, काही बैठक सुरू आहेत का? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल संध्याकाळी 4:30 दिल्लीला गेलेले आहेत. नीती आयोगाची बैठक आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता निश्चित आहे, चर्चा होईलच. त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषय आहे, युतीमध्ये किती जागा कोणी लढाव्यात या संदर्भामध्ये बैठका कशा घ्यायच्यात, कोण त्याच्या आणखीन कोण निरीक्षक असणार आहेत, या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर होणार आहे. आणि त्यात त्यात तुमच्या आवडीचा विषय मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये होईल. आणि जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा वेळ येईल त्या टाइमला मुख्यमंत्री हे जाहीर करतील. खैरे साहेब नाही मत लढले पाहिजे, प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यांनी आता लोकसभा लढली, आता विधानसभा लढतील, आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहे. आणि म्हणून त्याही सुद्धा त्यांनी लढल्या पाहिजेत, कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे. या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे आता सध्या, तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असं कदाचित त्यांचं स्वप्न असावं. आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना बिचाऱ्यांना डावलून काही लोकांनी काही काही कुठाने करायचे प्रयत्न केलेले, त्यांनी स्वतः कबूल केलं की त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले, जाणून बुजून पाडलं. आता कोणी पाडलं हे तुम्ही त्यांना विचारा. आताही त्यांना न विचारता काही लोकांचे पक्ष प्रवेश होत आहेत, आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. ते अखेरला शिवसेनेचे नेते झालेले आहेत, एकमेव निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा, त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्याला विरोध करणं हे काही चुकीचं नाही. आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ यांच्यावर यावी याच्यासाठी सारखं दुर्दैव पण नाही. म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खैरे साहेब आगे वडो, हम तुम्हारे साथ हैं. विधानसभेच्या निवडणुका बघता सरकार जे मोफत योजना दिवर पण त्याला आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही, चिंता करू नका. हे शिंदे साहेबांचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार आहे. एकदा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची तुमच्या माहितीसह सांगतो. त्या निर्णयासाठी निधी कमी पडू नये म्हणून आमदाराचा निधी कमी करण्यात आलेला आहे. जे काय आम्हाला निधी मिळणार होता त्यात सगळ्यामध्ये कात्री लावली गेलेली आहे. आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, माझ्या विद्यार्थ्याची योजना असेल, त्याला पैसा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आणि काळजी या तिन्ही नेत्यांनी घेतलेली आहे. म्हणून कोणी किती बोंबललं तरी काही फरक पडणार नाही, योजना ही सक्सेसफुल राहणार आहे आणि सर्वसामान्याला त्यातून दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्याचं सरकार जेव्हा आपण म्हणतो पहिली प्रायोरिटी त्यांना, विकासाचं एखादं काम माझं राहिलं तरी चालेल, परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही हे शिंदे साहेबांचा असलेला शब्द आहे.
महसूल विभागाने लाडली बहीण योजनेसाठी अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला, पैसे कुठे आणणार देण्यासाठी? तो त्यांचा विषय नाही, तो सरकारचा विषय. पैसा सरकार आणणार आहे, महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने असेल किंवा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्याने असेल, त्यांनी त्यांचं काम करायचं आहे. निधी कसा उपलब्ध करून द्यायचा आहे त्यासाठी अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री, ही त्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची, घोषणा करणं, हवेतल्या घोषणा आमच्याकडून होणार नाही, जे करायचंय ते करायचं, ठामपणे करायचंय. म्हणून त्यांच्या याच्यावर आमच्या योजना चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हाच खऱ्या अर्थानं आदेश, आणि त्या पद्धतीने निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. याचा परिणाम जर तुम्हाला पाहायचा असेल, या महिन्याच्या शेवटपर्यंत, दोन महिन्याचा ॲट अ टाइम, दोन महिन्याचा, एक महिन्याचा सुद्धा नाही, जी माझी लाडकी बहीण योजना आहे तर तिला 1500 रुपयाची काय मी देतोय, तर 2 महिन्याचे 1,7-3,000 रुपये तिच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत, एवढं मात्र निश्चित आहे. ते तर माझा विषय नाही, विस्तारीकरण घेणार नाही घेणार हा विषय माझा नाहीच आहे, परंतु विस्तार हा करायचा, त्यांची मानसिकता आहे, त्याच्यामध्ये कुणाला संधी कुणाला नाही हा विषय आमचा नाहीये, तो निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. खरे साहेबांच्या शुभेच्छाने विषयाला, आज उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे, संजय शिसाण्यांच्या शैलीमध्ये शुभेच्छा द्याव. उद्धव ठाकरे हे समंजस नेते म्हणून जेव्हा पुढे आले, खऱ्या अर्थानं त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं हे तेवढं सत्य आहे, परंतु आले, काही जबाबदारी त्यांनी स्वीकारली, काही काळ ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, परंतु या राजकारणाच्या या सर्व समुद्रामध्ये त्यांचा जो काही वारू होता तो इतर ठिकाणी भरकटल्या गेला. नको ते निर्णय काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे घेतले त्याच्यामुळे पक्षाशी झालेली ही पिछेहाट आहे. माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना एकच सांगेन, स्वतःच्या मनाचं ऐका. काही लोक जे पक्षाचा घात करतायत, पक्ष फोडतायत, पक्षाची संपवत आहेत, अशापासून जर सावध राहिलं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली तर त्यांना निश्चित दीर्घायुष्य लाभलेच पाहिजे, अशी आमची सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना आहे. परंतु निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यावे. तुम्हाला पाहण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे, तुम्हाला कोणाचं आव्हान वाटतं? अरे म्हणजेच मी वजनदार आहे, वाढण्यासाठी एवढे जो लोक तयार होतात, म्हणजे त्याचा अर्थ माझ्या मध्ये ताकद आहे ना. जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे, सर्वसामान्य माणूस माझ्या बरोबर आहे, आणि त्याचा जर काही लोकांना जर असं वाटत असेल की आपण काही करू शकतो तर त्यांनी निश्चित करावं. मी भविष्य पाहणारा नाही, मी कृती करणारा माणूस आहे. मला लोकांशी निगडीत राहणं आवडतं, मला राजकारणापेक्षा मी लोकांसाठी काय करू शकतो याच्यावर माझा भर असतो. म्हणून माझा मतदार, त्यांना माहिती संजय शिरसाट आपल्यासाठी आपल्या कुटुंबातला सदस्य आहे, म्हणून त्याला सोडून इतरांची नावं सुद्धा त्यांच्या नजरेत येणार नाही. आणि तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, ही जनता जेव्हापर्यंत माझ्या पाठीशी आहे मला पाडण्याची ताकद कुणात नाही. माझा मतदार हाच खऱ्या अर्थाने माझं कुटुंब आहे.